मेळघाटामध्ये गेल्या बऱ्याच काळापासून मातामृत्यू व बालमृत्यू हे सतत होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरीसुद्धा शासन व प्रशासन कोट्यावधी रुपये खर्च करूनसुद्धा माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यशस्वी झालेले दिसून येत नाही. असाच काहीसा प्रकार टेंबली निवासी एका मातेच्या बाबतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्यानंतर समोर आलेला आहे. प्राप्त माहितीनुसार धारणी मुख्यालयापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरील व प्राथमिक आरोग्य केंद्र बिजू धावडी अंतर्गत येणाऱ्या टेंबली निवासी शिवानी दयाराम जावरकर वयवर्ष 18 वर्ष ही पहिल्या खेपीची गरोदर माता 6 महिन्यांची गर्भवती होती. तिची नियमित तपासणी व आवश्यक औषधोपचार प्राथमिक आरोग्य केंद्र बिजू धावडी येथे नियमित सुरू होते. तिला दिनांक 20/10/2020 रोजी ताप आल्याने धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणी व औषधोपचार करून घरी पाठवल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. तदनंतर दिनांक 21 व 22 शिवानीला पुन्हा ताप आला नाही. मात्र दिनांक 23 तिला पुन्हा दुपारी ताप आल्याने उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे पुन्हा भरती करण्यात आलं. ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान शिवानीला शौचासाठी जायचे असल्याने तिने नर्सला सांगितले. तिला पलंग उंच असल्यामुळे चक्कर येत असल्यामुळे उठता येत नव्हते आणि तिची मदत करा. तर उपस्थित नर्सने मुझे एक ही काम नाही मेरे तरफ और भी बहुत सारे पेशंट है असे सांगून त्या ठिकाणाहून ती उपस्थित नर्स कर्तव्यावरून चालली गेली होती. नंतर शिवानी स्वतः पलंगावरून उठताना ती जवळच्या पलंगावर जाऊन पडली व तिच्या डोक्यावर पलंगाचा लोखंडी रॉड लागल्याने तिला चांगलीच दुखापत झाली होती अशी माहिती शिवानीच्या एका महिला नातेवाईकांनी दिली आहे. आप कोण थे उनके आपके कौन लगते थे जिनका ध्यान भाभी है वो मेरा. कैसा क्या हो गया उनका? वो पेशाब करने जा रहा था तो उसको नर्स बोले कि तू सुई लगा ले. तो बोले कि मेरे पलंग में चल. तो नहीं जान क्या तेरे पीछे उस घंटा घूमने क्या बहुत सारा फिशन है मेरे पीछे करके उसको बड़ा पलंग में चढ़ा दिया. तो फिर वो उतरने के बाद तो उसके पास कोई नहीं है उतर रहा तो उसको तकलीफ हो रहा तो फिर उतर रहा तो उसको गिर गया फिर बाद में सुई लगाने के बाद. अच्छा तो वो डॉक्टरों का बोलना है कि वो साड़ी बराबर कर रही थी तो गिर गया ऐसा सही है क्या? नहीं वो साड़ी सुधारने के लिए नीचे उतार रहा था लेकिन उसका वो काम थोड़ी था कि वो उसका पलंग में चल करके बोल रहा था. उसका भी उसके पीछे जाने का था ना वो सिस्टर को तो वो तो उसको धमकाने की वजह से वो घबर के मार वो ही पलंग में चढ़ गया. वो उनको दवाखाना काहे के लिए लेके गए थे? उसको बुखार आ रहा था इसके लिए लेके गया था. शिवानीला डोक्याला मार लागल्यामुळे सीटी स्कॅन व सर्जन ओपिनियन घेण्यासाठी अमरावती येथे संदर्भित करण्यात आले. 28 रोजी अमरावतीवरून परिस्थिती सुधारत नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे तज्ज्ञांच्या उपचारासाठी शिवानीला नेण्यात आलं होतं. उपचारादरम्यान परिस्थिती गंभीर होती व दिनांक 2 नोव्हेंबर रोजी तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तिला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर म्हणजेच व्हेंटिलेटरवर लावण्यात आले. मात्र शेवटी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान शिवानीचा दुर्दैवी मृत्यू नागपूर येथे झाला. शिवानीला संदर्भित केले तेव्हापासून डॉक्टर दिनेश अंभोरे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बिजू धावडी हे सतत रुग्णाच्या नवऱ्याच्या व नातेवाईकांच्या संपर्कात होते. त्यांना वेळोवेळी सहकार्य केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच मेळघाट सेलचे समुपदेशक अमरावती येथे व नागपूर येथे रुग्णाच्या मदतीला होते. सदर मातेला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अमरावती येथे संदर्भित करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे संदर्भित करण्यात आले होते. शिवानीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असे विदर्भ न्यूजशी बोलताना डॉक्टर दिनेश एस अंभोरे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बिजू धावडी यांनी सांगितले. धारणी येथून विदर्भ न्यूजकरिता तस्मिन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत.